दुष्काळामुळे 2 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाड. येवला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुगलगाव येथील शेतकरी रामदास लासुरे यांनी दुष्काळामुळे पेरूला भाव मिळत नसल्याने अक्षरशः 2 एकर पेरूची बाग ही तोडून टाकली आहे. या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पेरूची बाग उभी केली होती, मात्र सततचा दुष्काळ, पाण्याअभावी तसेच पेरूला भाव मिळत नसल्याने अखेर हताश होत या शेतकऱ्याने 2 एकर पेरूचा बाग जमीनदोस्त केली आहे. मी रामदास उत्तम लासुरे, राहणार दुगलगाव तालुका, येवला जिल्हा नाशिक. मी 9 वर्षापूर्वी पेरूची बाग लावली. पेरूला दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी टाकून पोटच्या मुलाप्रमाणे पेरूची बाग जगवली, पण आज ती तोडण्याची वेळ माझ्यावर प्रसंग आला आहे. खूप दुःख होत आहे, पण मग आता नाविराज आहे. एक ते बाजार भाव त्याला मनासारखा मिळत नाही, दरवर्षी उत्पन्नही मिळत नाही, पाण्याची इतकी परिस्थिती अवघड आहे. दरवर्षी भाव म्हणजे दरवर्षी पाणी त्याला उन्हाळ्यात कमी पडतं, तरी मी त्याच्यावर त्या संकटावर मात करून टँकरनी पाणी टाकून बाग जगवतो आहे, पण बाजारभावच मिळत नाही. प्रत्येक शेतकऱ्यावर ही वेळ माझ्यासारखी वेळ येऊ नये, अतिशय दुःखद हा शेतकऱ्यासाठी विषय की पोटच्या मुलाप्रमाणे जी जगवलेली बाग आहे ती कापावं लागते. खूप वाईट प्रसंग शेतकऱ्यावर येत आहे. शेतकऱ्यांच्या या प्रसंगावर सरकारने दखल घेतली पाहिजे. असे प्रसंग कोणावर येऊ नये. शेतकऱ्यावर जर सरकारने लक्ष दिलं नाही तर यापुढे अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याची होणार आहे. तरी याच्यावर शेतकऱ्यांनी खूप लक्ष दिलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती.